ये तो मशीन चला।
म्हशीची किंमत विचारली ती कितीला होता आता म्हशीची किंमत 10,000 रुपये 10,000 आता तेवढे पण नव्हते नव्हते एवढे माझ्याकडे अरे रे मग म्हणलं जाऊ दे म्हस पण नको आपण म्हशीची 6,000 रुपये घेऊ आता 6,000 रुपये कुठले शेळी होय तेरो शेळीच्या बाजारामध्ये शेळीची किंमत विचारली किती दिला होती शेळीची किंमत 5,000 रुपये 5,000 विकली का ती आता 5,000 पण नव्हती बरं माझ्याकडे मग असा थकलो भागलो असंच तोंड बारीक करून निघालो होतो आणि उल्हासनगर 5 मध्ये जी महानगरपालिकेची शाळा आहे ना कल्याण डोंबिवलीची त्या महानगरपालिकेच्या शाळेच्या बाहेर सगळी बाया माणसं बापडे सगळे टिप टाप कपडे घालून सगळी माणसं 1,000 रुपये आणि 500 रुपये इकत मिळत होती आता मला तू सांग गायची किंमत किती रुपये 20,000 म्हशीची किंमत किती रुपये 10,000 शेळीची किंमत किती रुपये 5,000 आणि आपल्या माणसांची किंमत किती रुपये 1,500 अरे जनावरांची किंमत 20,000 रुपये आणि माणसांची किंमत 1,500 किती हजार रुपये कुठे गेलो आहे कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा वाईट रे ज्यावेळेला असं वाट बघतो ना मी की जनावरांपेक्षा माणूस खालच्या थरावला गेलेला त्यावेळेला आतून मेल्यासारखं वाटत बरोबर आणि तुला मी सांगतो म्हणतो बाबासाहेबांचं पुस्तक वाचलं फुल्यांचं पुस्तक वाचलं छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र वाचलं त्या सगळ्या महामानवांचा संदेश एकच आहे तो कोणता त्या सगळ्या महामानवांनी आपल्याला एकच गोष्ट शिकवली ती कोणती ती म्हणजे स्वाभिमान आणि आमची माणसं ज्यावेळेला 1,000 रुपयाला 500 रुपयाला स्वाभिमान विकतात कुणी बिर्याणीला स्वाभिमान विकतो कुणी मटणाच्या जेवणाला स्वाभिमान विकतो कुणी एखाद्या टी शर्टला कुणी एखाद्या दारूच्या बाटलीला कुणी एखाद्या चपटीला जेव्हा स्वाभिमान विकतो ना त्यावेळेला आपण खरंच बाबासाहेबांची द्रोह करत असतो शिवाजी महाराजांची द्रोह करत असतो शिवाजी महाराजच नव्हे संपूर्ण देशाची द्रोह करत असतो म्हणून मला तुला सांगायचं मित्र आपण या उल्हासनगरमधल्या लोकांना या सगळ्या मायबाप जिंकायला विनंती करूया करूया बंधू आणि बहिणीनो 2019 घोडा आणि मैदान आता लांब नाही लवकर इलेक्शन आहे ती तुम्हाला या परिस्थितीनं या वर्तमानानं तुम्हाला एक संधी दिलेली आहे एक ऐतिहासिक चळवळ या उल्हासनगरच्या मातीमध्ये तुम्ही उभी करू शकता केवळ प्रबोधनाची चळवळ आहे तुम्ही घरी जाऊन जाऊन बसता एक तुम्ही चळवळ उभी करा आणि त्या चळवळीचं नाव काय असेल सांगू त्याच्यासाठी येते पाणी त्या चळवळीचं नाव असेल इथे मतदान विकत मिळत नाही ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं जागी झालेली वस्ती आहे ही छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता जिजाऊंच्या विचारांनी स्वाभिमानी झालेली जनता आहे ही क्रांती सूर्य ज्योतिबा फुलेंच्या विचारानं जागृत झालेली जनता आहे इथे मतदान विकत मिळत नाही तुम्ही जर ही चळवळ उभी केली पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तुमच्या मनापासून वाटत असेल की आपण खरंच मत विकलं नाही पाहिजे आपलं संविधान तारलं पाहिजे तरी तरी उत्स्फूर्तपणे आपला हात होते करायचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सूर्य ज्योतिबा फुलेंचा शिवाजी महाराजांचा तुमच्यासारखी लढाऊ जनता स्वाभिमानी जनता आणि जागरूक जनता ह्या महाराष्ट्रात आहे या देशात आहे तोपर्यंत किती हेगडे आणि फेगडे येऊन देत त्यांच्या पापाला या देशाचं संविधान बदलता येणार नाही गेल्या महिन्यात मुंबईमध्ये एक मोठा मोर्चा झाला शेतकऱ्यांचा त्याला मीडियाने लाल वादळ म्हटलं त्यानंतर भीमा कोरेगावसाठी भिड्याने एक कोटीला अटक करा म्हणून आझाद मैदानावर एक मोठा मोर्चा झाला त्याला मीडियाने निळं वादळ म्हटलं म्हणजे एका बाजूला बघितलं तर शेतकरी आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेला आहे दलित आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेले आहेत बौद्ध रस्त्यावर उतरलेले आहेत मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्तानं मराठा बांधव रस्त्यावर उतरलेले आहेत बहुजन क्रांती मोर्चाच्या निमित्तानं बहुजन सगळे योगीस बांधव रस्त्यावर उतरलेले आहेत धनगर आरक्षणासाठी धनगर रस्त्यावर माथक रस्त्यावर स्त्रियांच्या हक्कांसाठी स्त्रिया रस्त्यावर अंगणवाडी स्त्रिया रस्त्यावर कुलकर्णी स्त्रिया रस्त्यावर दलित रस्त्यावर विद्यार्थी रस्त्यावर खासगीकरणाच्या विरोधामध्ये शिक्षक रस्त्यावर पगार वाढवा म्हणून कामगार रस्त्यावर पगार वाढवा म्हणून कामावरून कमी करा करू नका म्हणून हे सगळे लोक आपापल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेले आहे मग विकास नेमका चाललाय तर कोणाचा म्हणजे हे सगळे जण जर
I'm
बांधवांनो हे सगळं बघितल्यानंतर बिल्डर आणि भांडवलदारांच्या घशात सगळा पैसा जमिनी घालण्याचं काम आहे. आम्ही म्हटलं की आम्हाला विनाश नको, विकास चाहिए. हमें विनाश नाही, विकास चाहिए. आणि विकास कुठला पाहिजे आम्हाला? विकासाचं मॉडेल कुठलं आहे आमचं? शिवाजी महाराजांच्या काळात राज्य घटना नव्हती, तरी शिवाजी महाराजांनी ज्याला शेती नव्हती त्याला शेतकरी बनवलं, ज्याला बियाणं नव्हती त्याला बियाणं दिली, आणि शेतकऱ्यांना माफ केला आणि एक शेतकऱ्यांचं सुराज्य उभं करून दाखवलं. आम्हाला शिवाजी महाराजांच्या विकासाचं मॉडेल पाहिजे. हा देश कृषी प्रधान देश आहे. आम्हाला बाबासाहेबांच्या विकासाचं मॉडेल पाहिजे. बाबासाहेबांनी सर्वांना न्याय, समता, बंधुत्वावर आधारलेलं राज्य उभारावं म्हणून संविधान दिलं, पण संविधान चालवणारे करंटे निघाले म्हणून आजपर्यंत विकासाच्या नावावर विनाश चालू आहे. बंधुबांधव, आम्हाला बाबासाहेबांच्या स्टेट अँड मायनॉरिटी मधलं राज्य पाहिजे. बाबासाहेबांनी सांगितलं जमिनीचं राष्ट्रीयकरण करा, बँकांचं राष्ट्रीयकरण करा, विम्यांचं राष्ट्रीयकरण करा. असं हे जे विकासाचं मॉडेल आहे समतेवर आधारित, ते आमचं विकासाचं मॉडेल आहे. भारत आणि नव्या माझ्या असायचे पूर्ण वेळ सिंथेसायझिंगचं काम करतात, कीबोर्ड वाजवणं काम करतात सागर चव्हाण. ज्यांचा खूप सुंदर आणि सुरेल आवाज आहे त्यांचं नाव आहे मिथुन चव्हाण. ते शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये डिप्लोमा इन म्युझिकमध्ये शिक्षण घेत आहेत आणि नव्या माझ्या असायचे पूर्ण वेळ काम करतात. आणि त्यानंतर शाहीर अहमद वर्गा 2005 पासून पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि आता संपूर्ण देशभर आणि महाराष्ट्रभर नव्या माझ्या असायच्या माध्यमातून शायरीचं काम करतात शाहीर अहमद वर्गा. ज्यांना मी म्हटलं की चालू आहेत वगैरे बोलता बोलता बोलण्याचे असे बोललो, पण खूप चांगला उमदा कलाकार आहे. एकाच वेळेला 3 वाद्य वाजवतो, ढोलकी, डब आणि ऍक्टोपॅड. तर मी ज्या वेळेला तुरुंगात होतो त्यावेळेला शीतलताईने हा डब जो समोर ठेवला तो घेऊन सुरुवात केली कार्यक्रम करायला, आणि त्यावेळेला आमचा फोन गेला तरी लोक रॉंग नंबर म्हणायचे. यांच्यावर नक्षलवादाचा देशद्रोहाचा आरोप आहे, लोक रस्ता बदलून जायचे. त्यावेळेला पहिला माणूस येऊन जोडला गेला, त्याचं नाव आहे अनिकेत मोहिते. ही अशी नव्या माझ्या सिस्टीम आहे. आम्ही आता मला पहिले ऐकलं असेल की आम्ही काय बोलतोय, काय आमचा कंटेंट आहे. आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाकडून भाड घेत नाही, पैसे घेत नाही, कोणाचंही आम्ही सभासद नाही आहोत. आम्ही बाबासाहेबांच्या, फुल्यांच्या, अण्णाभाऊंच्या विचाराने चालणारे कलापथक आहे. तुम्ही जे काही धम्मदान देता, जे काही मानधन देता त्याच्यावर हे कलापथक चालतं. तर माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्हाला जर असं वाटत असेल की हा जो प्रबोधनाचा जागर आहे संपूर्ण महाराष्ट्रभर देशभर झाला पाहिजे, त्यासाठी साधनं लागतात, त्या साधनांना उभारण्यासाठी पैसे लागतात, आणि ते पैसे तुम्ही टाकलेल्या धम्मदानातून संघर्ष निधीतूनच मिळतात. तर मी दोन कार्यकर्त्यांना विनंती करतो, कुणी पण दोन लोकांनी या इतर घेऊन पुढं आणि जनतेमध्ये जावा. तुम्ही तुमच्या स्वेच्छेनं ऑप्शनल आहे, तुम्ही 1 रुपया दिला तर तो आम्हाला 1 लाखापेक्षा मोठा आहे. तर दोन लोकांनी कुणी पण पुढे आणि ते दोन लोकांना द्या. आणि गाणं सुरू राहील आणि हा संविधान जागर यात्रेचा कार्यक्रम असल्यामुळं आपण भारताचं राष्ट्रगीत म्हणूनच कार्यक्रमाचा समारोप करणार आहोत. गडबड करू नका, हे शांततेत चालू द्या काम जे इथे. बाबासाहेबांनी या देशाचे 2 शतवाट म्हणून सांगितलं, उभे राहू शकत नाही म्हणून सुरुवातीला ब्राह्मणशाहीला आपण चॅलेंज केलं पाहिजे आणि माणसाचे लोक विवेकवादी, विज्ञानवादी बनवून मग त्यांनी वर्ग संघर्षासाठी तयार झालं पाहिजे. पण काय झालंय, आमच्या पण काही चुका झाल्या आणि आमच्यात पण काही स्वार्थी स्वार्थानं बरपटलेलं नेतृत्व तयार झालं. आणि मग काय झालं, आमच्या चळवळीला पण काही ठिकाणी गडगड लागली म्हणून बाबासाहेबांच्या स्वप्नातला जो भारत आहे हा येण्यासाठी मी परत एकदा विनंती करते की ते जे चालू आहे ते शांततेत चालू असू दे. त्याच्यासाठी आवाज करायची काही गरज नाही, गडबड करायची काही गरज नाही. मांडवांनो, अवस्था अशी झाली, बाबासाहेबांनी जे 2 शत्रू